आज आपण इयत्ता पहिलीचा बाल भारती पाठ्यपुस्तकातील अक्षरे व चिन्हे जोड आणि शब्द तयार कर हा पाठ्यघटक पाहणार आहोत आपल्यासोबत आहेत इयत्ता पहिलीचे सर्व बालमित्र सर्वांना नमस्कार करा नमस्कार। चला तर मग सुरू करूया ही अक्षरे सर्व तुम्हाला माहीत आहेत ना मग मला सांगा बरं हे कुठलं अक्षर आहे ग हे भ हे व हे च हे उ हे कुठलं अक्षर आहे श हे प छान म्हणजे तुम्हाला जवळपास सर्व अक्षरांची ओळख आहे आणि हे काही चिन्ह आहेत बरोबर हे कुठलं चिन्ह आहे एक काना दोन मात्रे हे कुठलं चिन्ह आहे पहिली वेलांटी हे कुठलं चिन्ह आहे दुसरी वेलांटी हा आहे कान। काना ही आहे हा आहे दुसरा उकार हा आहे पहिला उकार आणि हा आहे एक काना एक मात्रा बरोबर तर आज आपण हे अक्षर आणि हे चिन्ह जोडून काही शब्द तयार करणार आहोत चला तर मग सुरू करू मी आता काही अक्षर जोडणार आहे काही चिन्ह जोडणार आहे आणि त्याच्यापासून काय शब्द तयार होत आहे ते तुम्ही सांगायचं आहे मला हे कुठलं अक्षर आहे जर आपण मला ग जोडलं तर मग मग अगदी बरोबर आणि हे र जोडल्याच्या नंतर हां हे कुठलं अक्षर तयार झालं मगर छान हां आपण आता हे दोन अक्षर जर जोडले तर हे य आणि ज्ञ हे काय झालं मग यज्ञ हां हे पहा आता हे आग, दोन जर आपण अक्षर जोडले आ आणि ई काय झालं हे आई बरं आता आपण हे ऊ घेतलंय आणि ऊस ऊस तयार करू आपण हां हे स आहे हे कुठलं अक्षर झालंय ऊस छान पुढचं अक्षर आपण तयार करूया हा हे कुठला अक्षर आहे प आणि प व, व, व वु, 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 प, हे काय झालं न छान हे कुठला अक्षर झालं मग न, पवन छान ना बर आता हे कुठला अक्षर आहे ठ आणि हे पा हे तर इथं आहेच जोडलेलं हे कुठलं अक्षर झालं बदक छान है ना हा हे आहे ठ आणि आपण त्याला जोडूया स स कुठं आहे बघा बरं स ऊस मध्ये आहे आपण काढूया इथलं हा आता हा काय झाला ठस आपण याला एक काना देऊ मग काय शब्द तयार होईल ठसा छान बर आता आपण च घेऊ आणि ल घेऊ हा काय झालं हे तयार चल काय शब्द तयार झालाय हा चल वा वा छान आता आपण काय करूया हे शब्द घेऊया हाय कुठला अक्षर आहे हे हो हे काय आहे न आणि पुन्हा एकदा सल उचलू आपण ठशेत न आणि तर जोडू काय शब्द तयार झाला हा फनस व्हेरी गुड छान बरं आपण हे अक्षर घेऊ हे कुठला अक्षर आहे ढग आणि त्याला आपण ग जोडू मगर मधलं हा काय शब्द तयार झाला हा ढग बरोबर आणखी कुठला अक्षर तयार होईल पहा बरं घर बर चला आपण घर बनवू हा हा हे आहे घ आणि हे मगर मधलं र हे कुठलं अक्षर तयार झालं पहा बरं घर कुठलं अक्षर तयार झालं हे घर बर आता जर ह्या घर मध्ये मी ही दुसरी वेलांटी जोडली तर काय शब्द तयार होईल बरं बरोबर बर जर आपण ब घेतलं मी हे अक्षर आणि जर हे घ घेतलं आणि त्याला जर मी एक उकार जोडला बघ आणि जर हा उगार त्याला जोडला आपण तर हा उकार जोडला आपण तर बघू काय हे दुसरी उकार जोडू आपण त्याला हा कुठला शब्द झाला हा बघू बरोबर चला तलवार बनवू आपण आता हा हे आहे त ल पहा बर कुठे तर हा हे ल त ल आता व व पवनमध्ये आहे व आता हे व घेतलं आणि हा काना माझ्याकडेच आहे वा आणि र बघा बरं कुठे तर हे री मध्ये र हां हा काय शब्द तयार झाला हां समजलं तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण अक्षरे आणि चिन्हे जोडून शब्द कसे तयार करायचे हे पाहिलेलं आहे धन्यवाद